हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव स्वातीवीरा मिलिंद रैनाक कराड उपासना केंद्र हा माझा जो मी जे बापूंकडे आलेली आहे ही जरा जवळजवळ 2002 पासून माझं बापूंकडे येणं आहे बापू परिवारात सामील झाली 2002 पासून हा जो माझा अनुभव आहे हा 2019-20 पासूनचा सध्या चालू असलेला अनुभव आहे माझा मुलगा जानेवारीपासून जानेवारी 2019 मध्ये जानेवारीच्या त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम डोळ्याचा त्रास चालू झालेला होता डोळ्याचा त्रास म्हणजे डोळे दुखणे डोळ्यातून पाणी येणे हा सतत थोडा थोडा त्रास होऊ लागला पण थोडंसं आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का तर काहीतरी लक्ष म्हणजे एवढं काही मेजर वाटलं नाही पण जवळजवळ 2000 जानेवारीच्या एंडिंगमध्ये म्हणजे 15 जानेवारीनंतर डोळ्या मिचकवण्याचं प्रमाण त्याचं फार वाढलं फॅमिली डॉक्टरांना आमच्या एका विचारलं तर ते म्हटले एखाद्या मुलांच्या संगतीने तो एखाद्या वेळेस मिचकवत असेल किंवा काही मग आम्ही जरा 2-4 दिवस आम्ही त्या तिकडे दुर्लक्षच केलं पण ते प्रमाण एवढं भयंकर वाढलं की ते डोळे मिचकवत असताना त्याच्या डोळ्यातून सातत्याने पाणी यायला लागलं त्यामुळे मी थोडंसं घरात आम्ही डिस्कशन करून थोडी चर्चा करून आम्ही त्याला डोळ्याच्या कराडमधल्या डोळ्याच्या स्पेशलिस्टकडे मी घेऊन गेली डॉक्टर चोगळेकर त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर मला त्या डॉक्टरांनी जो म्हणजे जे सांगितलं ते माझ्या कधी ऐकिवतच नव्हतं असा हा तो आजार होता तो होता लेझी आईज माझ्या मुलाचा डावा डोळा हा पूर्णपणे लेझी आईज मध्ये डॉक्टर म्हटले पूर्णपणे लेझी आईज म्हणजे त्याला डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाला जन्मताच त्या डाव्या डोळ्याला दृष्टीच नाहीये म्हणजे त्याचा फक्त उजवा डोळा काम करतोय थोड्या काही क्षण मला असं जाणवलं की मी काय करावं डॉक्टरांना विचारलं डॉक्टर ह्याच्यावर उपाय म्हटले याच्यावर उपाय औषधं वगैरे काही नाही उपाय फक्त तुम्हाला एक ट्रीटमेंट दिली जाणार त्यात तुम्हाला पेशन्स किती असतील याच्यावरती आहे म्हणजे तुमची सहन करण्याची शक्ती रिझल्ट येईल नाही येईल हे माहिती नाही पण ट्रीटमेंट आहे एवढं फक्त सांगितलं आणि ती पण जवळ लवकरात लवकर घेतली तर उपयोगाची आहे अन्यथा नाही मग त्याच परिस्थितीत मी मुलाला घेऊन घरी आले घरी आल्यानंतर आम्ही चर्चा केली कुणालाच कळत नव्हतं काय म्हणजे हा पहिल्यांदाच आमच्या डोळ म्हणजे समोरासमोर असे कधी डोळा दुखणं डोळा आला की डोळ्यामध्ये एखादी घाण गेली की रडणं वगैरे ह्या गोष्टी आम्ही ऐकत होतो पण हे लेझी आईज हा प्रकार मी आमच्या सगळ्यांच्या ऐकण्यात पहिल्यांदाच आला होता सगळी माहिती घेतली नेटवरती सर्चिंग वगैरे केलं मग सेकंड ओपिनियन म्हणून मी बापूंचं नाव घेतलं आणि सेकंड ओपिनियन सातारचे जे श्रीराम भाकरे म्हणून डॉक्टर आहेत आय स्पेशलिस्ट त्यांच्याकडे आम्ही जायचं ठरवलं त्या डॉक्टरांकडे गेल्यावरती जाताना बापूंचं नाव घेऊन आत गेले डॉक्टरांनी पहिल्यांदाच सगळं चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हटले काय नाही डोंट वरी म्हटले उपाय आहे तुम्ही जर प्रयत्न केले तर उपाय अगदी सक्सेसफुल म्हणजे थोडा धीर आला की नाही काहीतरी आम्हाला पॉझिटिव्हली मिळतंय मुलाला जो त्रास होतोय या त्रासातून बाहेर पडण्यासाठी बापूने काहीतरी मार्ग दाखवला आणि तो पॉझिटिव्हली आहे असं कळल्यानंतर मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्या मुलाचा उजवा डोळा जो काम करतोय त्याच्यावरती एवढं प्रेशर आहे त्यामुळे त्या मुलाच्या दोन्ही डोळ्याला तुम्हाला चष्मा लावावा लागणार कायमस्वरूपी चष्मा हा ठेवावाच लागणार आणि उजवा डोळा जो आहे हा कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 तास किंवा 6 तास तरी कमी सुरुवातीला आपण पहिल्यांदा प्रिपरेशन म्हणून आपण कमीत कमी 6 तास आपण डोळे बंद ठेवून उजवा डोळा पूर्ण बंद ठेवायचा आणि डाव्या डोळ्याला मेंदूला चालना देण्यासाठी डावा डोळा हा उघडा ठेवून त्याला काम करायला लावायचं हे दिवस रोज डेली 6 तास आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आपण बघू असं सांगितल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितलं की 6 तास कंटिन्युअसली तुम्हाला होत नसेल तर 2-2 तासाच्या गॅप नेट तरी ठेवा कमीत कंटिन्युअसली 2 तास तरी
भले तो टीव्ही बघू देत काही करू देत, पण 2 तास त्याचा डोळा झाकला, कंटिन्युअसली 2 तास डोळा झाकला गेलाच पाहिजे. असे दिवसात न 7 तास तुमचे डोळे मुलाचा उजवा डोळा झाकला पाहिजे. त्यानंतर आम्ही तसा करायचा प्रयत्न केला. त्या दरम्यान आपली शाळा चालू होती, मुलाचं माझ्या बॅडमिंटनचं कोचिंग चालू होतं. हे करत असताना आम्ही 6 तासाचं मॅनेजमेंट, म्हणजे सगळं टाइम मॅनेजमेंट सगळं ऍडजस्ट करून घेतलं. एका महिन्यानंतर दवाखान्यात गेले, त्याला त्या डॉक्टरांनी सांगितलं रिझल्ट पॉझिटिव्हली आहे, 0 पॉईंटने तुमच्या मुलाचा नंबर कमी झालेला आहे. मग फार आनंद. आल्यावरती बापूला घरी आल्यानंतर आम्ही अंबज्ञ म्हटलं. त्या दरम्यान 12 फेब्रुवारी नंतर जवळ 15 फेब्रुवारीला मला दादांकडे जाण्याचा योग आला. मुलाचे सगळे रिपोर्ट घेऊन मी दादांकडे गेले. दादांना विचारलं, दादा हा असं असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, मग डॉक्टरांची ह्या डॉक्टरांची अशी ट्रीटमेंट चालू आहे, तर काय? दादांनी सांगितलं ट्रीटमेंट अगदी योग्य रीतीने चालू आहे, काळजी करू नकोस बाळा, मुलाला फक्त हनुमान चालीसा म्हणायला सांग. घरी आल्यानंतर दादांकडून दादांकडून देखील पॉझिटिव्हली सगळं आलं. दादांनी आम्हाला सांगितलं की व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे बापूने योग्य दिशा आपल्याला दाखवलेली आहे. असं करत करत जवळजवळ आम्ही नेक्स्ट टाइम म्हणजे मार्चमध्ये मी डॉक्टरांकडे गेले. आता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या मुलाचा 0.5 ने नंबर कमी झालाय, पण तरी सुद्धा दृष्टी येण्यासाठी आता मुलाचे कमीत कमी आपल्याला 8 तास डोळे बंद ठेवणं गरजेचं आहे. मग 8 तास आता शाळा, त्याचं बॅडमिंटनचं शेड्यूल हे सगळं चालू असताना कंटिन्युअसली 8 तास ठेवणं म्हणजे फारच अवघड आहे, तरी पण आपण प्रयत्न करूया असं म्हणत आम्ही विचार केला. आणि नेमकं 15 मार्चपासून लॉकडाऊन चालू झालं. लॉकडाऊनमुळे मुलाचं सगळंच, म्हणजे शाळा बंद, बॅडमिंटन बंद, सगळं असल्यामुळे जवळजवळ 3-4 महिने आम्हाला मुलगा सातत्याने घरात भेटला. आणि त्यामुळे कंटिन्युअसली दिवसातून 8 तास डोळ्याला पट्टी लावणं शक्य झालं. म्हणजे हा बापूने आपल्याला एक मार्ग दिला आणि तो आपण उपाय हा अगदीच व्यवस्थितरित्या चालू ठेवला. त्यानंतर जवळजवळ 3-6 महिन्यानंतर जेव्हा लॉकडाऊन उठलं आणि लॉकडाऊन नंतर जेव्हा डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याला परमिशन दिली गेली, मग परत आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी वेल डन म्हटले. मुलाला आता 6 तासावरून 8 तास, 8 तासावरून आता 4 तास पट्टी लावण्याची मुभा मिळाली. आणि जवळजवळ 50% जास्त दृष्टी मुलाच्या डोळ्याला आली होती. असं करत करत दरवर 3 महिन्याने 6 महिन्याने डॉक्टर बोलवायला लागले. ट्रीटमेंट अगदी कंटिन्युअसली 4, 6, 8, 8 वरून परत 6 वरती 6 वरून परत 4 वरती 4 वरून आता जवळजवळ पट्टी ठेवण्याचं प्रमाण हे फक्त 1 तास करण्यात आलंय डॉक्टरांनी. आणि मुलाच्या डोळ्याला दृष्टी जवळजवळ 98% जास्त दृष्टी मिळालेली आहे. आणि डॉक्टर एवढे सांगतायत की अगदी पॉझिटिव्हली आणि वेळेत तुम्ही आल्यामुळे मुलाच्या डोळ्याला उपचार मिळू शकले. जर मुलाचं वय, माझ्या आत्ता सध्या मुलाचं वय 12 वर्ष आहे, जर तुम्हाला म्हणजे जर उशिरा कळालं असतं तर यावर काहीही उपाय करता आला नसता. म्हणजे 10 वर्षापासून तुम्ही जर ही ट्रीटमेंट चालू केली तर ती योग्य दिशेने तुम्हाला मार्ग दाखवते आणि तुमची ट्रीटमेंट सक्सेसफुली होते असं त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यामुळे योग्य वेळी आम्हाला बापूने, जरी मुलाला तो त्रास होत होता तरी तो जर त्रास झाला नसता तर आम्हाला कळालंच नसतं की आमच्या मुलाला डाव्या डोळ्याने दिसतच नाहीये. म्हणजे त्याचं पूर्ण प्रेशर हे कायमस्वरूपी उजव्या डोळ्यावरच गेलं असतं. काही करून नंतर पुढे मागे काहीतरी दुष्परिणाम किंवा मोठा काहीतरी घात होण्यापासून बापूने आम्हाला वाचवलं. अंबज्ञ बापूराया.